नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान राज्याच्या बऱ्याच भागामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये पावसाचा जोर वाढणार असून मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय छोटीशी अपडेट आहे संपूर्ण जिल्ह्यांचा आढावा आपण घेणार आहोत आज दुपारनंतर आणि रात्री होणाऱ्या पावसाचा तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर न असाल तर चॅनलला तस सबस्क्राईब करा आयकॉन बटन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेट्ससाठी तर चला सविस्तर बघूया सुरुवातीला आपण किनारपट्टीला बघूया सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी मालवण कुणकेश्वर कणकवली पोंडा या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस अशक्यता आहे जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आहे अंशतः ढगाळ वातावरण राहील आणि रत्नागिरीमध्ये रत्नागिरी जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे जोर कमी राहील मात्र बाकी भागाकडे सरी बऱ्याच ठिकाणी अधूनमधून काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय रत्नागिरी तसंच साखरपा बेलकर देवरूख संग संगमेश्वर या सर्व परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस जास्त भाग भागामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार होऊ शकतोय माखजांकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील गुहागर चिपळूण खेड दापोली या ठिकाणी देखील हलक्या मध्यम स्वरूपाच्याच पाऊस अशी आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान आहे प्रतापगडकडे जोर थोडा जास्त राहील प्रतापगड गोरेगाव दिवेघर मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो आहे लवासा रोहा मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शकत आहे आणि रायगड जिल्ह्याकडे मात्र जोर थोडा जास्त राहील रायगड अलिबाग चोंडी पेजरी पेन शेरवली खोपोली हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस शकता आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान आहे नेरल नवी मुंबई मुंबई मध्यम स्वरूपात जास्त भागामध्ये मुंबईकडे जोर जास्त राहील दुपार आज दुपारनंतर देखील बऱ्याच भागामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे ठाणे उल्हासनगर विरार शहापूर वाडा पालघर या सर्व भागामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान आहे पावसा जोर दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये पुन्हा एकदा वाढणार आहे तसेच विदर्भामध्ये देखील चांगल्या पावसाची शक्यता आहे विजांच्या कडकडाटासह पाऊस बघायला मिळू शकतोय नागपूर जिल्ह्यामध्ये जवळपास संपूर्ण जिल्हाभर विजांचा कडकडाट आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान आहे विजांचा कडकडाट देखील बघायला मिळू शकतो भंडारा जिल्ह्यामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा भाग बदलत काही ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे आणि विजांच्या कडकडाटासह या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये देखील आज दुपारनंतर पावसा जोर वाढणार आहे काही भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपात राहील तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा होऊ शकतो आहे नागपूर आणि भंडाराच्या तुलनेमध्ये गोंदियाकडे जोर थोडा कमी देखील राहील गडचुलीकडे मात्र बऱ्याच भागामध्ये विजांचा कडकडाट आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस काही भागामध्ये पूर्वेला जोर थोडा कमी राहील पश्चिमेला मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस गडचुली जिल्ह्यामध्ये बघायला मिळू शकतो आहे आणि चंद्रपूरकडे गडचुलीपेक्षाही जास्त पाऊस राहील चंद्रपूर गुगस रोड, भाताडी भद्रवती मोहर्ली कुठवाडा चारगाव बिके वरोरा हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान आहे तसेच यवतमाळ जिल्ह्यामध्ये बघितलं असता वनी आणि कायरकडे विजांचा कडकडाट तर तसेच काही भागामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आहे पांढरकवडा पेंढारी परवा घाटंजी मोहाडा करंजी गोमोत्री पतनबुरी हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आज दुपारनंतर आणि रात्रीच्या वेळी या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे रुई जवय्या आणि साखरी दिग्रज दरवा लखेड या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपात राहील यवतमाळ जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपात पाऊस शक्यता असून भाग बदलत काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतोय आणि दुपारनंतर जोर थोडा जास्त वाढण्याची शक्यता देखील आहे वर्धा असेल तुळजापूर बारबडी समुद्रपूर हिंगणघाट वाडनेर वाडकी पुणे या सर्व परिसरामध्ये अंशतः ढाकळ वातावरण आणि विचांच्या कडगडाटासह पाऊस बघायला मिळू शकतो विजांचा गडगडाट उत्तर भागाकडे थोडासा जास्त राहील लाडगड वादोना अरबी तळगाव स्टी कारंजाकडे मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतो आहे अमरावतीकडे देखील बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस अशी आहे अमरावती मोजरी मोर्चे वरुड नरखेड तसंच आसपासच्या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस विजांच्या कडकडाटासह पाऊस बघायला मिळू शकतो आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान आणि अमरावतीपेक्षाही जास्त पाऊस अकोलामध्ये आज दुपारनंतर बघायला मिळू शकते अकोला, अकोला जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे दर्यापूर अकोट तेलराद हा जो सर्व परिसर आहे आंजगाव आंजंगाव सुरजी या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू जोर थोडा जास्त वाढण्याची शक्यता दुपारनंतर अकोला जिल्ह्यामध्ये आहे आणि वाशिमकडे देखील बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत काही ठिकाणी मुसळधार देखील होऊ शकतोय आणि विचांच्या कडकडाटस पावसाची शक्यता वाशिम जिल्ह्यामध्ये जवळपास संपूर्ण जिल्हाभर मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतोय तसंच बुलढाणामध्ये जोर थोडा जास्त राहील उत्तर भागाकडे जबरदस्त पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे बुलढाणा गेरडा मोटाला पिंपरीगावाल या ठिकाणी मध्यम जोरपास बघायला मिळू शकतो आहे तसंच या ठिकाणी बर्डापूर नांदोरा हा जो परिसर आहे बरडगाव नांदोरा या ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे मोहरा देऊळगाव राजा चिखली मोहरा तसंच मेहकर हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान आहे तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये खानदेशामध्ये देखील मुसळधार पाऊस शक्यता आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान जबरदस्त बघायला मिळू शकते जळगाव जिल्ह्याच्या जवळपास संपूर्ण भागामध्ये विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जबरदस्त मुसळधार पाऊस शक्यता आज दुपारनंतर आहे दुपारनंतर जोर मात्र वाढणार आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये खानदेशामध्ये तसेच धुळे जिल्ह्यामध्ये देखील जवळपास संपूर्ण जिल्हाभर दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान जबरदस्त मुसळधार पावस शक्यता धुळे जिल्ह्यामध्ये आहे दुपारनंतर जोर वाढणार आहे धुळे जिल्ह्यामध्ये धुळे साक्री शिरपूर शिंदखेडा दोंडाईचा या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जबरदस्त मुसळधार पाऊस शक्यता आहे आणि नंदुरबारमध्ये देखील जबरदस्त पाऊस राहील नंदुरबारकडे उजांचा गडगडाट कमी राहील मात्र जोर हा जास्त बघायला मिळू शकतोय मुसळधार पाऊस होण्याची शक्यता नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे उत्तरेला जोर कमी राहील शहादा तळकल कुआकर्णीकडे नवापूर विसरवाडीकडे मुसळधार पाऊस आणि नाशिक जिल्ह्यामध्ये देखील आज जबरदस्त पाऊस शक्यता दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान आहे तर सटाणा देवळा चांदवड मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय मालेगाव अंजांग निमशेवडी हा जो परिसर आहे नामपूर या ठिकाणी जबरदस्त मुसळधार पाऊस तुरळक ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतोय मालेगाव जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे तसेच नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेला देखील जबरदस्त मुसळधार पाऊस शक्यता त्र्यंबक इगतपुरी खरपाडा या ठिकाणी आहे आसपासच्या लगतच्या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जबरदस्त मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे आणि पूर्व भागाकडे देखील निफाड लासलगाव मनमाड मालेगाव या सर्व परिसरामध्ये विजांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो यवला तालुक्याकडे देखील मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान आहे अहमदनगर जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो विजांचा कडकडाट आणि मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो उत्तर भागाकडे काही ठिकाणी वातावरण कोळे राहील मात्र बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे पूर्व भागाकडे जोर थोडा जास्त देखील बघायला मिळू शकतोय अहमदनगर जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे पावसाची शक्यता फार काही नाही पश्चिमेला मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय सातारामध्ये देखील पूर्व भागाकडे पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे हलक्या सरी बऱ्याच ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे आणि पश्चिमेकडे मात्र मध्यम ते थोड्या ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे तसंच मित्रांनो या ठिकाणी बघू शकता सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये पूर्व भागाकडे मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस शकत आहे जास्त भागामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे सांगलीमध्ये आज मुसळधार पाऊस शक्यता आहे सांगलीमध्ये आज दुपारनंतर जोर वाढणार आहे सांगली मालगाव तसंच याटकन देसिंग कुची तासगाव हा जो सर्व परिसर आहे इस इचलकरंजी शिरोळ मक्सोली जक्रात यथनी किरंगी या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस असत आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान आहे विजांचा कडकडाट जास्त राहील आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या देखील जवळपास संपूर्ण जिल्हाभर मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतो आहे कोल्हापूर सांगली जिल्ह्यामध्ये पावसाजोर हा वाढणार आहे आज दुपारनंतर तसेच मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे औरंगाबाद जिल्ह्याच्या उत्तरेला जबरदस्त मुसळधार पाऊस अशक्यता आज दुपारनंतर आणि रात्रीची वेळी आहे तुरळक ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतोय दौलताबाद येऊगुफा देवगळ हतनूर कन्नड अंबासाईगाव अणचाळीस गाव या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस फुलंब्री विरामगाव पिशोरकडे देखील मध्यम ते काही ठिकाणी जबरदस्त पाऊस शक्यता आज दुपारनंतर आहे जालना जिल्ह्याच्या जा देखील उत्तरेला पावसा जोर जास्त राहील मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे आणि दक्षिणेला मात्र मध्यम स्वरूपाच्याच पावस शक्यता आहे हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील वितांचा कडकडाट देखील बघायला मिळू शकतो तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे बीड जिल्ह्याकडे देखील पाऊस जोर जास्त राहील दक्षिणेला बीड जिल्ह्याच्या दक्षिणेला जबरदस्त पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान येळम चौसाळा पाटोदा खाडा जामखेड मुसळधार पाऊस शक्यता आहे आणि बाकी भागाकडे देखील मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस हा बीड जिल्ह्यामध्ये बघायला मिळू शकतो आहे वळव वडवणी तळगाव शिरसाळा तसंच धारूर के जांबेजोगाई या सर्व परिसरामध्ये चांगल्या शक्यता आज दुपारनंतर आहे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर पावसाचा जोर वाढणार असून या ठिकाणी रात्रीच्या दरम्यान आणि सायंकाळी मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये बऱ्याच भागामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो आहे तुळजापूर उस्मानाबाद खामगाव बेलीम तसेच या ठिकाणी य कळम मासा तारखेडबूम पाथोडी या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस शकत आहे लातूरमध्ये लातूर औसा लातूर, निलंगा सुवर्णतपाल उदगीर हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र विजांचा गडगडाट आणि काही ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान आहे तसेच परभणीच्या उत्तरेला जोर जास्त राहील दक्षिणेला बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपास पाऊस आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतो जोर थोडा जास्त राहण्याची शक्यता परभणी जिल्ह्यामध्ये देखील आहे आणि नांदेड जिल्ह्याच्या जवळपास संपूर्ण जिल्हाभर हलक्या मध्यम स्वरूपाचा जास्त भागामध्ये भाग बदलत काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे आणि नांदेडपेक्षाही जास्त पाऊस हिंगोलीमध्ये होण्याची शक्यता आहे हिंगोली सपतगाव कळमनुरी नापूर खंडाळा पुसद अणुदाह हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा चला भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र